काँग्रेसनं सर्वच्या सर्व 288 जागांवरच्या उमेदवारांची यादी पाठवली सोनियांकडे. सूत्रांची माहिती, स्वबळाचे संकेत की दबाव तंत्राची खेळी, यावरून चर्चेला उधाण. नवी दिल्लीतली भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपली. चर्चेसाठी उद्या नितीन गडकरी आणि अमित शहा मुंबई. नऊ राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती. उत्तर प्रदेश आणि राजस्थानात भाजपला धक्का, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला चांगलं यश. या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या उपचुनावाचे निकाल पाहिल्यानंतर ही निवडणूक आपल्याला सोपी दिसू राहिलेली नाही. शिवसेना आणि भाजप आणि एकत्रित राहणं अत्यंत आवश्यक आहे. पोटनिवडणुकीचे निकाल बघता राज्यातली निवडणूक सोपी राहिलेली नाही, आठवलेंचा इशारा. सेना आणि भाजपनं एकत्रच राहण्याचा दिला सल्ला. पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये नितीन बाबा औषध प्रकरणाची चौकशी करण्याचे पोलिसांचे संकेत. टोमॅटो ज्यूस देऊन भक्तांचा आजार बरा करण्याचा बाबाचा दावा. वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला पंतप्रधानांनी दिला हिरवा कंदील. विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता. आणि प्रो कबड्डी लीगनं रचला विक्रम. टेलिव्हिजन रेटिंगमध्ये आयपीएल नंतर पटकावलं दुसरं स्थान. फिफा वर्ल्ड कप विम्बल्डन फायनलही टाकलं मागे.